करळगाव क्षेत्रातील राधामंगल वाघ यांच्या जंगलालगतच्या शेतात एक मोठा जखमी मोर वाघ यांना आढळला. त्यांनी लगेच वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक एल एस पाईलवार यांना कळवलं. त्यांनी लगेच उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आणलं. उपचारानंतर त्याची मुक्त अधिवासात मुक्तता करण्यात आली आहे. मोराचे दोन्ही पाय लकवा मारल्यासारखे लुळे पडले होते, त्यामुळे मोराची विशेष काळजी घेण्यात आली. ड्रॉप्स देणे, उभे राहण्यासाठी खास व्यवस्था करणे अशी त्याची व्यवस्था करण्यात आली होती. 3-4 दिवसानंतर पायात ताकद यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्याची अंतिम तपासणी केली असता खात्री झाल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली आहे. मोराची काळजी कोब्रा ॲडव्हेंचर्सचे गोपाल गोहेर, आकाश पसले, संजय दानी, ओम शिंदे आणि सहकाऱ्यांनी मदत करत सहकार्य केलं. करळगाव परिसरामध्ये राऊंड ऑफिसर पैलवार यांच्या अधिकार क्षेत्रात एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक जखमी अवस्थेत मोर सापडला. शेतकऱ्याने वनविभागाला सूचना दिली, नंतर वनविभागाने तो मोर ट्रीटमेंटसाठी यवतमाळ आणला. त्याचे दोन्ही पाय लुळे झाले होते, त्याला उभं नव्हतं राहत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरनी त्याला ट्रीटमेंट लिहून दिली. त्याप्रमाणे त्या मोराला त्याचे गरम पाण्याने पाय शेकणे, पायाची तेलाने मॉलिश करणे, मोहरीचं तेल, सरसूचं तेल, नंतर त्याला व्हिटॅमिनचे औषधं रोज 2 घंट्यांनी त्याला देणे, आणि सुरुवातीला त्याला जबरदस्तीने खाऊ घालावं लागायचं, आणि नंतर रोज त्याला हॉट अँड कोल्ड वॉटरची ट्रीटमेंट देत असताना त्याच्या पायामध्ये फरक दिसायला लागला. त्यासाठी त्याच्या पायाला ट्रॅक्शन देण्यासाठी एक असं कपड्याचं हे सूट तयार केला होता. त्या सूटमध्ये त्याचे पाय घालून अशा पद्धतीचं सूट तयार केला होता. याच्यामध्ये मोराचे पाय घालून हे त्यावर लॅशिंग केलं होतं. हे लॅशिंग कशासाठी केलं होतं की पाय जरी लुळे असले तरी पंख त्याचे चांगले होते, त्याच्यामुळे ट्रीटमेंट करायला जर कोणी जवळ गेलं होतं तर पंख जमिनीला आपटून उडण्याचा प्रयत्न करायचा, तर पंखाला जखम होऊ नये म्हणून हे लॅशिंग त्याला केलं होतं. आणि याला ट्रॅक्शन देऊन दोरीने त्याला लटकून ठेवलं होतं जेणेकरून पाय त्याच्या जमिनीवर भार पडला पाहिजे. अशा पद्धतीने त्या मोराला ट्रीटमेंट करण्यात आले. आज उमाडा नर्सरी या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी पैलवार साहेब, वाहनचालक मावरकर आणि कोब्रा ॲडव्हेंचरची ही टीम, या टीमनीसुद्धा मोराची खूप सेवा केली. त्यांना पाणी पाडणे, त्यांना खाऊ घालणे, त्याच्या पायाला मॉलिश करणे, नंतर हॉट अँड कोल्ड ट्रीटमेंट करणे, हे काम सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस चालत होतं. एस काजी, स्टार महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ.